राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसापूर्वी त्यांच्या गावी गेले असता गावी जाऊन त्यांनी शेती केली होती शेती करतानाचे त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल तुफान व्हायरल झाले होते यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टरने फिरतो म्हणून विरोधकांनी टोला लगावला विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिप्रश्न केला आहे विदर्भातील निळवटी धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीच्या शुभारंभी प्रसंगी ते बोलत होते राज्याचा मुख्यमंत्री देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याची जाणीव हो? मला आहे काही लोकांना ते वावड आहे काही लोकांना सहन होत नाही म्हणाले शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टरने फिरतो का शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टरने फिरू नये का शेतकऱ्याने चांगल्या गाडीतून फिरू नये का बंदी आहे आणि मी देवेंद्रजी आपल्याला सांगू इच्छितो भिवंडी मध्ये एका शेतकऱ्याने स्वतःच हेलिकॉप्टर घेतलेलं आहे आणि म्हणून मी देखील गावी जेव्हा जातो तेव्हा शेतीमध्ये रमतो माती आणि आपलं जे काही नातं आहे हे आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही शेवटी आपण मातीतली लोक आहोत आणि म्हणून आम्ही दोघंही दिवस रात्र काम करतोय आमचे मंत्रिमंडळ जे आहे तेही दिवस रात्र काम करत आहेत आमचे अधिकारी काम करतात आज अतिवृष्टी झाली गारपीट झाली अवकाळी आला आम्ही स्वतः बांधावर नाही शेतावर गेलो कलेक्टर विभागीय आयुक्तांना सांगितल्याबरोबर तेही आपले टीम घेऊन पोहोचले उपमुख्यमंत्री एका बाजूला मी एका बाजूला आपले पालकमंत्री सगळीकडे खासदार सगळे शेतकऱ्यांच्या बांधावर नाही शेतामध्ये आपण गेलो आणि याच कारण एवढंच की शेतकरी हा बळीराजा आपला अन्नदाता आहे आणि म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे जेव्हा अडचण येईल त्यावेळेस मग सरकार म्हणून आपण त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे हे कटाक्षाने आम्ही पाळतो आणि म्हणून कालच कॅबिनेटमध्ये देखील आम्ही शेतकऱ्यांसाठी जे निर्णय घेतले देवेंद्रजींनी आपल्याला सांगितलेले आहेत आणि म्हणूनच यामध्ये आज आपण शिर्डी आपला समृद्धी हायवे आपले राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपण शिर्डी पर्यंतच आणलं होतं प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ केलं आता शिर्डी पासून आपण पुढं पण केला हा? भरवीर पर्यंत आणि आणखी तो पुढे जाणार आहे म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यासाठी हा समृद्धी हायवे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग देखील एक वरदान ठरणार आहे आणि म्हणून अशा प्रकारचे अनेक प्रकल्प जे आहेत हे आपण मार्गी लावतोय आणि म्हणूनच आपण सेंद्रिय म्हणजे नैसर्गिक शेतीला देखील आपण प्राधान्य देतोय पंचवीस लाख हेक्टर आपलं टार्गेट आहे आपलं आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने इयर घोषित केले ते ज्वारी बाजरी सगळं कोणी सगळं सगळं त्यालाही देखील आपण प्राधान्य देतो आहे शेवटी सरकार जे आहे हे आपलं सरकार आहे तुमचं सरकार आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्याला आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो पुढचं जे काम आहे याला कुठंही निधी कमी पडणार नाही कारण मुख्यमंत्री म्हणून मी इकडं आहे आणि अर्थमंत्री म्हणून देखील इथे एक व्यासपीठावर आहेत त्यामुळे चावी त्यांच्याकडे आहे मी फक्त सांगतो ते लगेच तिजोरी खोलतात आणि पैसे देतात त्यामुळे कुठही काही कमी पडणार नाही याची आपण खात्री बाळगा फक्त एवढंच आहे सगळ्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये एकजुटीने सगळं बाकी सगळे हेवे दावे बाजूला करून आपण एकच काम करायचं आपल्या भागामध्ये प्रकल्प कसे चांगले येतील आपल्या भागाचा विकास कसा होईल याचाच आपण सगळ्यांनी प्रयत्न करा बाकी सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा शब्द या सरकारचा आहे एवढं सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र